लग्नाची वेळी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात मालिकेमध्ये आता नवीन वळण आलेले आपणास बघावयास मिळणार आहे त्यामध्ये अखेरीस रायाला राघवच्या लग्नाचे सत्य समजून राया हा घरी येतो घरी आल्यानंतर राया घरातील माणसांवर आणि घरातील वातावरणावर रायाचे बारीक लक्ष असते तेव्हा घरात कोण कसे वागते आणि प्रत्येकाच्या हालचालीवर रायाची नजर असते तर मधूचा मात्र चेहरा राया घरी आल्यावर उतरलेला असतो तर मधू ही उदासवनी राहत असते शिन तर सिंधू जबाबदारीने वागत असते तेव्हा रायासमोर सिंधूची हुशारी परखडपणे बोलणे आणि जबाबदारी घेण्याची क्षमता ही रायासमोर येते तेव्हा मोठ्यातले मोठे, मोठे निर्णय आणि हुशार सिंधू रायासमोर येते तर रजनी रायाला तो घरी नसताना काय काय घडले याची सर्व हकीकत रायाला सांगते तर घरातील माणसांवर आलेल्या संकटांना सिंधूने कसे तोंड दिले हे रजनी रायाला सांगते रजनी म्हणते राया दादा अरे ह्या सिंधूने मला मोठ्या संकटातून बाहेर काढले आणि रजनी रायाला आमनच्या जाळ्यातून सिंधूने तिला कसे बाहेर काढले याची हकीकत सांगते तर रिषभला सिंधूने कसा आधार दिला आणि सिंधू राघवलासुद्धा कसे सरळ वागवते हे रजनी रायासमोर आणते तेव्हा रायाला सिंधूचा मोठा अभिमान वाटतो आणि मोठे नवल वाटून आता हीच मुलगी योग्य निर्णय घेऊन आपले घर व्यवस्थित सांभाळेल याची रायाला खात्री होते आणि तशीही आता काकूचे वय होऊन काकूची जबाबदारी आता सिंधूवर टाकण्यास योग्य राहील याची रायाला जाणीव होते आणि राया सर्वांना एकत्र बोलावतो सर्वजण एकत्र आल्यावर राया बोलतो की इथे आल्यावर मला सिंधूची हुशारी समजली तेव्हा आता मी सिंधूवर आणखी काही जबाबदारी टाकणार आहे आणि तेव्हा सिंधू आता घरातील मोठे निर्णय घेऊन चा ते योग्य पद्धतीने हाताळून घर चालवण्याचा अधिकार मी सिंधूवर सोपवत आहे ते ऐकून मोठ्या का काकूच्या पायाखालची जमीन सरकते तर आता सिंधूला राया कोणते अधिकार देणार तर काकू कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा